आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. राज्य घटनेचं उल्लंघन केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अडचण होऊ शकते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द केली आहे. यामुळे राज्यपालांची कृती राज्य घटनेचेच उल्लंघन करणारी आहे, कारण त्यांच्या या कृतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. दरम्यान यावरून भगतसिंह कोश्यारी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सरकारची वैधता सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना 12 आमदारांची यादी रद्द करण्याची मागणी राज्यपालांनी मंजूर करण्याची घाई केली आहे, असा आक्षेप या याचिकेतून दाखल करण्यात आला. ही याचिका दीपक जगदेव यांनी वकील नितीन सातपुते यांच्या मार्फत उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सोमवारी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 जणांची यादी ठाकरे सरकारने 2022 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवली होती, मात्र त्यानंतर 2 वर्षे या यादीबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही. यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करून सत्तांतर घडवून आणले, त्यामुळे ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात पाठवलेली यादी रद्द करावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्या आठवड्यात, त्यानंतर लागलीच दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी ही मागणी मंजूर केली. तसंच एकनाथ शिंदे नव्याने 12 जणांची यादी पाठवणार असल्याचं समोर आलं आहे. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही कृती त्यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. दरम्यान यापूर्वी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत नाशिकमधील रतन सोली यांनीही राज्यपालांविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.